जय हिंद मित्रांनो. मित्रांनो, पोलीस भरतीला तुम्ही जात असाल तर एक तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, काय लागतात जवळ, ते एकदा तुम्ही एका मिनटात बघून घ्या. ओके, कारण आपण त्या ठिकाणी गेल्यावर आपला गोंधळ व्हायला नको आणि आपल्याला नंतर प्रॉब्लेम यायला नको. तर बघून घ्या की आपल्याला त्या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे आणि ते महत्त्वाचे जे एकदम इम्पॉर्टंट असे डॉक्युमेंट आहे ते आपल्या जवळ असायलाच पाहिजे. बघा, सर्वात प्रथम आहे कॉल लेटर, म्हणजे आपण जे आवेदन अर्ज असतो ते आपल्याला आणायचं आहे. हॉल तिकीट त्याच्या दोन दोन प्रती काढून घ्या सोबत, कारण एखादं एक्स्ट्रा आपल्याजवळ असायलाच पाहिजे. त्याच्यानंतर जर म्हटलं मी तर तो 12वीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, दोन्ही पण गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हे दोन्हीसुद्धा सोबत ठेवा. त्याचबरोबर उच्चतम शिक्षण असल्यास तेव्हाचे प्रमाणपत्र, म्हणजे जर तुमचं डिग्री वगैरे होईल असली समजा पुढचं असलं तर ते पण ठेवायचं. आणि शाळा सोडल्याचा दाखला किंवा आपण त्याला TC म्हणतो, जन्म दाखला किंवा तिनसंत मग बोनाफेड वगैरे असलं तरी चालतं. ओके, आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर जात प्रमाणपत्र. बघा, आता हे याच्यात सगळ्यात जास्त गोंधळ उडतो मुलांचा. बघा, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सांगितले, म्हणजे तुम्ही जर जशी सूट गेला असन, ज्या मुलांनी ज्या कॅटेगरीमधून फॉर्म टाकला असन, फॉर एक्झाम्पल आता काही काही मुलं EWS म्हणून असतात तर त्यांना ते सोबत घेऊन जाणं जरुरीचं आहे. ओके, काही महिला असन, महिलांना नॉन क्रिमिनल लागतं, त्यांच्या कॅटेगरीनुसार ज्यांना लागतं त्यांनी सोबत घेऊन जायचं. ओके, आणि डोमोसिल प्रमाणपत्र पाहिजे. ओके, डोमोसिल पाहिजे, नॅशनॅलिटी डोमोसिल बाकी कोणतं तरी काय असलं तरी चालतं, पण डोमोसिल एक जरुरी आहे. त्यानंतर जर म्हटलं आपण तर समांतर आरक्षण महिला, म्हणजे महिलांना जर ज्यांनी आरक्षण घेईल समांतर त्यांनी ते डॉक्युमेंट घेऊन जायचे. त्याचबरोबर जर म्हटलं गृहरक्षक दल, माजी सैनिक यांनी जे सूट गेलं असेल किंवा भूकंपग्रस्त जे असते किंवा खेळाडू वगैरे, अंशकालीन पदवीधर, पोलीस पाल्य, माजी सैनिक पाल्य इत्यादींनी काय करायचं, त्यांना जे आरक्षण प्रमाणपत्राच्याकडे जे असेल ते सोबत घेऊन जायचं. जर तुम्ही फॉर्म भरायच्या वेळेस जर ते टाकलं असेल तर तुम्हाला ते लागणार म्हणजे लागणार. ओके, त्याच्या दोन दोन झेरॉक्स सोबत घेऊन जायच्या. ओके, सेल्फ अटेस्टेड करून. नंतर जर ज्यांनी स्पोर्ट्समधून फॉर्म भरला असेल, क्रीडा पातळीचं प्रमाणपत्र आपल्याला लागणार म्हणजे लागणार. ओके, NCC किंवा MSCIT जे प्रमाणपत्र आहे ते सोबत घेऊन जायचं स्पोर्टमधून फॉर्म असंतर. आणि पासपोर्ट साईज 4 फोटो सांगितलेले, तर कमीत कमी 7-8 फोटो तरी जवळ असू द्या. ओके, म्हणून एक्स्ट्रा असायलाच पाहिजे, 4 लागते पण आपण एक्स्ट्रा ठेवायचे. आणि ओळख पत्र म्हणजेच कसं, आधार कार्ड किंवा आपलं ड्रायव्हिंगचं जे लायसन्स वगैरे असतं पासपोर्ट साईज, ओके, ते आपण सोबत ठेवायचं. आधार कार्ड सगळ्याजवळ असतंच तर आधार कार्ड सोबत ठेवायचं, आधार कार्ड पॅन कार्ड दोन्ही पण ठेवायचं. ओके, आणि वेळेवर आपल्याला म्हणजे हे नसलं पाहिजे. आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स घेऊन जायच्या, हे लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या किती 2-2 झेरॉक्स पाहिजेच. ठीक आहे, आता तिला 2-2 मागत नाही पण आपण 2-2 ठेवायच्या आपल्याला बॅकअपमध्ये असायला पाहिजे. ओके, आता बघा हे एवढे प्रमाणपत्र होतं की ती एकूण 10 आहे. ओके, हे 10 पैकी प्रत्येकाला 10 सोबत न्यायचे असं नाही आहे. याच्यातलं काही काही समजा जात प्रमाणपत्र झालं किंवा ज्यांना खेळाडू वगैरे असेल त्यांना ते लागतं. ओके, आणि जे नसेल त्यांना जे रेग्युलरचे आपले जे डॉक्युमेंट आहे ते सोबत घेऊन जायचे, कारण ऐनवेळेवर आपल्याला काय होतं आपली त्याच्या ठिकाणी गेल्यावर मग फजिती व्हायला नको. ओके, तर थँक्यू मित्रांनो, तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट एक्झाम ग्राउंडसाठी. ओके, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.